वंचित आघाडीचा एक मोर्चा सध्या मुंबईमध्ये सुरू आहे आणि त्या मोर्चाची ही थेट दृश्य आपण पाहत आहे. वंचित बहुजन आघाडीनं हा मोर्चा काढलेला आहे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आणि सध्या पोलीस या मोर्चाला अडवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे पोलीस आणि मोर्चेकरी हे आमने सामने आले. विधान भवनावरती मोर्चा आम्ही अनाउंस केलेला आहे, तो आज आम्ही आता काढलेला आहे. या शासनाने ज्या पद्धतीने सारा ओबीसीच्या आरक्षणाचं प्लीडिंग केलं पाहिजे ते त्यांनी प्लीडिंग केलेलं नाही आणि म्हणून ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. मात्र विधान भवनात अधिवेशन सुरू आहे तेव्हा अशा पद्धतीने मोर्चा काढणं, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, अडवणूक केली जाते, ते त्यांना लॉ अँड ऑर्डर त्यांना बघायचं आहे, त्यांनी बघावं. आम्ही लोकांचं आंदोलन करतो तो भाग आम्ही बघणार. आंदोलन आमचं शांततेने आहे, त्याच्यामुळे आम्ही शांततानेच आंदोलन करणार आणि तो आमचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा. पोलिसांकडनं कार्यकर्त्यांना इथे ताब्यात घेतलं जात आहे, धक्काबुक्की मोठ्या प्रमाणात होत आहे. ते ताब्यात घेतील, काही करतील त्याच्यामध्ये, पण आमचं आंदोलन चालू राहील त्याच्यामध्ये. कार्यकर्त्यांकडनं इकडे आपण मागे बघतो आहोत की ठिय्या आंदोलन सुद्धा केलं जात आहे, पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? आमचं जे आहे ते आम्ही असणार जास्ती सवाल प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की हे आंदोलन आमचं चालू राहील, वेगवेगळ्या पद्धतीने ते चालू राहील. शासनाला योग्य रीतीने त्यांनी असं केलं पाहिजे. आत्तासुद्धा जे काही तरतूद केलेली आहे 450 कोटीची, पण त्या पद्धतीने तुमच्याकडे सेन्सस करणारा कायदा कुठे केलेला आहे? अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये त्यांनी सेन्सस करण्याचा कायदा केला पाहिजे, कारण का सुप्रीम कोर्टाने तो मागितलेला आहे. तो कायदा केला आणि सेन्सस कमिशनकडे हे पैसे वळवले तर सेन्सस कमिशन सुद्धा ओबीसीचा जातनिहाय संख्या ही देऊ शकते आणि सुप्रीम कोर्टाला ते सादर करू शकतात 6 महिन्यामध्ये. परंतु या शास्त्राचा हेतू खरा नाही, खोटा आहे. ज्या पद्धतीने त्यांनी असणारं गरीब मराठ्याचं आरक्षण संपवलं त्याच पद्धतीने ते असणारं ओबीसीचं आरक्षण सुद्धा संपवतात. ठिय्या आंदोलन तुम्ही करणार आहात का? पुढची स्ट्रॅटेजी काय? पुढचं पाऊल काय? ठिय्या आंदोलन करणार का? सर हे आंदोलन महाराष्ट्रभर आम्ही घेऊन जाणार. आम्ही असणारा एक लक्षात घ्या की आम्हाला असणारा हे आंदोलन शांततेने पार पाडायचं आहे. आम्ही कुठलाही लॉ अँड ऑर्डरचा इश्यू या ठिकाणी करणार नाही. आमचं आंदोलन करण्याचा अधिकार आहे आम्ही करणार. पोलिसांनी जी कारवाई करायची आहे पोलीस कारवाई करत राहतील. ताब्यात घेतलं जात आहे कार्यकर्त्यांना पोलिसांकडनं बळाचा म्हटलं ना, पोलीस त्यांची कारवाई करतील, पोलीस त्यांची कारवाई करत राहतील. पोलीस आपल्या कार्यकर्त्यांनाही मागे देत आहेत, आपल्या मागेच पोलीस आहेत, काय सांगू नका, मागे लुटू नका, मागे थांबा. साहेबांना धक्का लावा, पोलीस वाल्यांना विनंती. मैया मागे मागे मोदी सरकार.
ओबीसींची जातनिहाय मोजणी करण्यात यावी ही मागणी घेऊन वंचित बहुजन आघाडीने आज विधान भवनावर मोर्चा काढलेला आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आलाय, मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची होती। आंदोलनाचं नेतृत्व करणारे प्रकाश आंबेडकर हे सध्या पोलिसांशी बोलतात, मात्र आंदोलक काहीसे संतप्त आहेत, आमचं आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करू नका असं पोलिसांना सांगतात। दुसरीकडे पोलीस या आंदोलकांना विधान भवनापर्यंत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात। ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सरकारनं न्यायालयामध्ये योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही आणि आवश्यक त्या गोष्टी सरकार करत नाही, याचप्रमाणे आवश्यक ती मोजणी करण्यासाठी, सेन्सस मोजणी करण्यासाठी कायदा राज्य सरकारकडे नाही, तो केंद्र सरकारकडे आहे। त्यामुळं ओबीसींसाठी, ओबीसींची इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी दिलेला निधी हा सेन्सस बोर्डाकडे द्यावा अशी मागणी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांची आहे आणि या सगळ्या मागण्या घेऊन ते विधानभवनावर मोर्चा काढतात। आणि सध्या जे दृश्य आपण पाहतो ते प्रकाश आंबेडकर आणि पोलीस यांच्यामध्ये सुरू असलेल्या बातचीतीची, कार्यकर्त्यांमध्ये संतप्त आहेत आणि प्रकाश आंबेडकर हे याच वातावरणामध्ये सध्या पोलिसांशी बोलतात। महाराष्ट्रावर घेऊन जाऊ त्याच्यामध्ये, आमचं आंदोलन चालू राहील, पोलिसांची कारवाई जी आहे त्या कारवाईला आम्ही असताना मान्य देणार, त्याच्यामध्ये त्याला विरोध नाही करणार कुठे, त्याच्यामुळे आमचं आंदोलन चालूच राहील। हा हे पूर्णपणे ओबीसींच्या विरोधात आहे आणि हे गरीब मराठ्याच्या विरोधात सुद्धा आहे। जसं गरीब मराठ्याचं आरक्षणाचं यांनी वाटोळं लावलं, तसंच यांनी असं आता ओबीसींच्या आंदोलनाचं सुद्धा वाटोळं लावायचं चाललेलं आहे आणि म्हणून आम्ही असं या शास्त्राच्या विरोधात लढा उभा केलेला नाही। महाराष्ट्र आम्ही असं नंतर देऊ त्याच्यामध्ये, आमचं चाललेलं आहे पोलिसांना असणारा पहिल्यांदा जस्टिफाय करा की 144 लावण्याचा तुम्हाला अधिकार आहे का, कुठल्या सरकमस्टान्सेस मध्ये तुम्ही लावलेला आहे त्याच्यामध्ये। ते आमचा हा लढा आता मी असं गाव पातळीपर्यंत आणि जिल्हा पातळीपर्यंत घेऊन जाणार आहोत। ते आम्ही दोन्ही याच्यासाठी लढतोय, जनगणना झाली की ओबीसीचं आरक्षण मिळतं, त्यांना असं जर प्रामाणिकपणे करायचं असेल तर सेशन चालू आहे, तर सेशनमध्ये त्यांनी एक कायदा मंजूर करावा की सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे जातनिहाय असल्यानंतरच ओबीसीचा ओबीसीला सवलती मिळणार, तो त्यांनी कायदा केला आणि ज्यांनी असं निधी जो दिलेला आहे तो सेन्सस कमिशनकडे त्यांनी असं दिला, तर त्यांना 3 महिन्यामध्ये ओबीसीचं जनगणना आणि सेन्सस रिपोर्ट त्या ठिकाणी येतो की जो सुप्रीम कोर्टात त्यांना सादर करून पुन्हा ओबीसींना आरक्षण मिळून घेता येतं। हे मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत, मुख्यमंत्र्यांशिवाय हा डिसिजन कोणी घेऊ शकणार नाही। ते हॉस्पिटलमधून इतरांना भेटायला लागले की आम्ही त्यांना भेटणार, आज फक्त असणार SMB चालू म्हणजे केंद्र शासन सगळ्यात मोठं असणारा अडचण आहे अशी परिस्थिती आहे। त्यांनी जे ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे की आम्ही कास्ट बेस्ड सेन्सस करू शकत नाही, तेच मुळात माझ्या अंदाजानं चुकीचं आहे। जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतंय की कास्ट बेस्ड सेन्सस पाहिजे, त्यावेळेस त्यांचंही म्हणणं BJP सरकार ऐकत नाही अशी परिस्थिती आहे। मंडळासारखी लढाई आता पुन्हा एकदा होऊ शकते, पुन्हा हो चालू होईल ती, आता त्याच्यापेक्षा मोठ्या ज्याच्यानी होईल ती। आम्ही घोषणा त्याची पुढच्या आठवड्यात करतो, पण निवडणुका झाल्या आहेत आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जो ओबीसींचं आरक्षण डावलून त्याच्यावर भूमिका काय असणार आहे? ते असे सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सगळ्यांना मान्य करावा लागतं, त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही टिप्पणी करत नाही आहोत। सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं आरक्षण नाकारलेलं नाही, सुप्रीम कोर्टाने एवढंच म्हटलं की सेन्सस नसल्यामुळे आम्ही तुम्हाला अंमलबजावणी करू देत नाही आहोत, तेव्हा ती सेन्सस करून झालं की कोर्ट अंमलबजावणी करू देणार आहे, त्याच्यामुळे कोर्ट कुठेही ओबीसीच्या विरोधात नाही, इथले राजकीय मंडळीच ओबीसीच्या विरोधात आहे तशीच परिस्थिती आहे। चला थँक्यू। हिंदीतून करायला पाहिजे असेल का?
तुम्ही अटक करून घेताय, तुम्ही अटक करून घेताय का? अटक करून घेणार